नमस्कार बालको, इयत्ता चौथीचा ऍट द बॉटम ऑफ द ओशन हा पाठ आपण अभ्यासत आहोत। चला तर मग बघूया। अ व्हेरी बिग सी इज कॉल्ड ॲन ओशन। खूप मोठा जो समुद्र असतो त्याला आपण महासागर असे म्हणतो। महासागर म्हणजे खूप मोठा समुद्र। इफ वी गो डीप डाऊन इन द ओशन देर इज नो सनलाइट। अशा या महासागराच्या तळाशी खूप खोल आपण गेलो तर तिथे सूर्याचा प्रकाश पोहोचू शकत नाही। इट इज डार्क अँड क्वाइट। आणि तिथे खूप अंधार आहे कारण प्रकाश पोहोचू शकत नाही, म्हणून तिथे खूप अंधार आहे। आणि खूप शांतता सुद्धा आहे कारण फार क्वचितच असे समुद्रातील प्राणी आहे की जे इतक्या खोलवर राहू शकतात। द बॉटम ऑफ द ओशन इज नोन ऍज ओशन फ्लोअर। आणि समुद्राचा जो खालचा भाग आहे त्याला समुद्र तळ असे म्हणतात। द ओशन फ्लोअर इज नॉट फ्लॅट। मग समुद्राचा जो हा तळ आहे हा सपाट नाही, जशी जमीन सपाट नाही, कुठे डोंगर आहे कुठे दरी आहे, अशाच पद्धतीने समुद्राच्या तळावरती सुद्धा उंच आणि सखल भाग हा आहेच। जस्ट as we see mountain and valleys and plain on land, ज्या पद्धतीने जमिनीवरती आपण उंच डोंगर बघतो, दऱ्या बघतो, सपाट भाग बघतो, त्याचप्रमाणे समुद्राच्या तळाशी सुद्धा उंच सकल भाग आहे। There are mountains and plains and also deep trenches in the ocean floor। आणि समुद्राच्या तळाशी उंच सकल भागाबरोबरच खूप खोलगट सुद्धा भाग आहे, त्याला आपण ट्रेंचेस म्हणतो, म्हणजेच शुद्ध भाषेत त्याला गर्ता असे म्हणतात। समुद्र तळाशी असलेला गर्ता म्हणजे समुद्राच्या तळाशी असलेली दरी। When the top of such an mountain rises out of the ocean water, it forms an island। मग समुद्राच्या तळाशी गर्ता आहे तसंच समुद्राच्या तळाशी डोंगर सुद्धा आहे। आणि हा जो डोंगर आहे समुद्राच्या तळाशी असलेला, हा या डोंगराचं टोक समुद्राच्या पाण्याच्या वर आलं की तो आपल्याला आइसलँड दिसतो, म्हणजेच त्याला आपण बेट म्हणतो। समुद्रात मध्ये जे बेट असतं ते बेट म्हणजे समुद्राच्या तळाशी असलेला डोंगरच आहे, त्याचं टोक आपल्याला फक्त वरती दिसते, त्याला आपण आइसलँड म्हणतो। आइसलँड म्हणजे बेट। यू कॅन सी दिस थिंग्स इन द पिक्चर बिलो। पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला एक चित्र दिलेलं आहे, त्या चित्रामध्ये समुद्राच्या तळाची रचना कशी आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर आपण समुद्राच्या तळाशी असलेले डोंगर आणि उंच सकल भाग हा खालील चित्रामधून बघू शकता।